नमस्कार मित्रांनो मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडते यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन योजनेबद्दल इंडियन गव्हर्नमेंट भारत सरकारची एक नवीन योजना याबद्दलची संपूर्ण माहिती या योजनेबद्दल नवीन भरती प्रक्रिया पण निघली तर याची पण संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण दोन जॉबबद्दल दोन गव्हर्नमेंट जॉबबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपले आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण अग्निपथ या योजनेबद्दल महत्वपूर्ण माहिती पाहून घ्या तुम्हाला तर माहीतच झाले असेल की अग्निपथ भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू होणार आहे अठरा जून दोन हजार बावीस रोजी भारत सरकारने अग्निपथ योजना ही अंमलात आणली तर तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता आर्मी अग्निपथ भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया दोन हजार बावीस ही लवकरात लवकर जून ते जुलै या महिन्यात सुरू होणार आहे तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर मित्रांनो अग्निपथ योजना ही तर तुम्हाला माहीतच झाली असेल यामध्ये मित्रांनो आता कसं झालेलं आहे भारत सरकारने पहिले अगोदर भारतीय सैन्य दलात तुम्हाला पंधरा वर्ष काम करावं लागत होतं पण पण आता भारत सरकारनं हे अगदी चार वर्षावर आणलं आहे म्हणजे आता फक्त तुम्ही भारतीय सैन्य दलात आर्मीमध्ये फक्त चार वर्ष तुम्हाला इथे काम करायचं आहे याच्यामुळेच मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचा भरपूर लोकांचा या योजनेसाठी विरोध आहेत तसेच मित्रांनो तुम्हाला या अग्निपद योजनेबद्दल काय वाटतं याबद्दल पण याबद्दल पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा अग्निपद योजना ही बरोबर आहे का नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा या चार वर्षाच्या कालावधीत तुम्हाला कशा प्रकारे तुमचं पॅकेज मिळणार आहे याची पण संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर इथे तुम्ही पाहू शकता मी स्क्रीनवर पण दाखवत आहे पहिल्या वर्षी मित्रांनो तुम्हाला तीस हजार रुपये पेमेंट मिळेल त्यामध्ये तुमच्या हातात एकवीस हजार रुपये मिळतील आणि उर्वरित नऊ हजार रुपये हे तुमच्या अग्निवीर कारपर फंडसाठी नऊ हजार रुपये म्हणजे तीस टक्के त्या फंडमध्ये जातील आणि भारत सरकारकडून नऊ हजार रुपये तुम्हाला मिळून जातील अशा प्रकारे तुम्हाला पहिल्या वर्षी भेटतील नंतर दुसऱ्या वर्षी तुमच्या पगारामध्ये थोडीफार वाढ होईल तीसची तेहतीस होईल तेहतीसमध्ये तेहतीस हजार रुपये पगार झाल्यानंतर त्यामधले तेवीस हजार शंभर रुपये तुमच्या हातात येतील बाकीचे नऊ हजार नऊशे रुपये तुमच्या अग्निवीर कॉपर फंडमध्ये जमा होतील आणि नऊ हजार रुपये नऊ हजार नऊशे रुपये भारत सरकारकडून तुमच्या फंडमध्ये जमा होतील तसंच तिसरं वर्षी पण तिसऱ्या वर्षी तुम्हाला छत्तीस हजार पाचशे रुपये पेमेंट होऊन जाईल यात पंचवीस हजार पाचशे तुमच्या इन हँड युतीत दहा हजार नऊशे पन्नास तुमच्या अग्निवीर कॉपर फंडमध्ये जातील आणि भारत सरकारकडून कॉपर फंडमध्ये दहा हजार नऊशे पन्नास जातील अशा प्रकारे तिसऱ्या वर्षी पण आणि चौथ्या वर्षी पण सेम चाळीस हजार रुपये तुम्हाला पेमेंट असेल अठ्ठावीस हजार रुपये तुमच्या इन हँड येतील बारा हजार रुपये तुमच्या अग्निवीर कॉपर फंडमध्ये जातील आणि बारा हजार रुपये तुमच्या भारत सरकारकडून कॉपर फंडमध्ये जातील अशा प्रकारे तुम्हाला चार वर्ष पेमेंट मासिक शुल्क हे मिळणार असणार आहे यामध्ये मित्रांनो चार वर्षानंतर तुमच्या अग्निवीर कॉपर फंडमध्ये एकूण पाच लाख वीस हजार रुपये जमा होतील तसेच भारत सरकारकडून कॉपर फंडमध्ये पाच लाख वीस हजार रुपये जमा होतील सेम दोन्हीकडे अमाऊंट जमा होईल तसेच तुम्ही रिटायर झाल्यानंतर चार वर्षानंतर रिटायर झाल्यानंतर तुमच्या हातात एक्झॅक्ट अकरा लाख एकाहत्तर हजार रुपये इन हँड मिळून जातील तुम्हाला ते सेवानिधी म्हणून तुम्हाला पॅकेज मिळून जाईल आफ्टर फोर इयर अशा प्रकारची मित्रांनो ही संपूर्ण योजना आहे अगोदरच्या काळात कसं असायचं असा मित्रांनो तुम्हाला आर्मीमध्ये भारतीय सैन्य भरती एकदा झाली की तुम्हाला पंधरा वर्ष तिथे जॉब करावा लागत असे म्हणजे तुमच्या मर्जीनुसार तिथं जॉब करावा लागत होता पण पंधरा वर्षापर्यंत तुम्ही एकदा जॉईन झाले तर पंधरा वर्षापर्यंत तुम्ही इंडियन आर्मीमध्ये जॉब करू शकता आणि नंतर तुम्ही रिटायर होता तर दोन हजार बावीसमध्ये भारत सरकारने अग्निपथी ही योजना राबविण्यात आली या योजनेतून तुम्हाला फक्त भारतीय सैन्यात चार वर्ष काम करावं लागेल आणि नंतर तुम्ही रिटायर होणार रिटायर झाल्यानंतर मग तुम्हाला दुसरा कोणताही एक व्यवसाय तुम्हाला इथे करावा लागेल तर मित्रांनो तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं ही योजना बरोबर आहे का चुकीची आहे याचे फायदे काय आणि नुकसान काय नक्की मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो अशा प्रकारची ही योजना होती तर या योजनेमध्ये मित्रांनो जुलै दोन हजार बावीसमध्ये म्हणजेच पुढच्याच महिन्यात भरपूर जागांसाठी इथे भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तर अजून इथे किती जागा निघणार आहे याबद्दलचे काय अजून पुष्टी झाली नाही पण लवकरच याची संपूर्ण माहिती अपडेट पुढच्या महिन्याच्या एक जुलैपासून येऊन जाईल जेव्हा काही याचा अपडेट नवीन येईल त्याबद्दल मी एक नवीन व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी बनवेल तर इथे तुम्ही पाहू शकता कोणकोणत्या पदासाठी जागा निघणार आहे त्या पदांची संपूर्ण माहिती इथे तशी दिलेली आहे अग्निवीर जनरल ड्युटी याच्यासाठी जागा निघणार आहे अग्निवीर टेक्निकल यांच्यासाठी जागा निघणार जागा निघणार आहे अशा प्रकारे सहा पदांसाठी इथे जागा निघणार आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता कशाप्रकारे असली पाहिजे याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता शैक्षणिक पात्रता पद क्रमांक एक साठी पंचेचाळीस टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अग्निवीर या योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेसाठी मित्रांनो फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दहावीमध्ये तुम्हाला पंचेचाळीस टक्के पर्सेंटेज पडणे आवश्यकच आहे पंचेचाळीस पन... पण तुम्हाला जर दहावीमध्ये पंचेचाळीस टक्के पर्सेंटेज पडलेली असतील तर तुम्ही नक्की या अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात भरती, भरती करू शकता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता पद क्रमांक एक म्हणजेच अग्निवीर जनरल ड्युटी जी डी याच्यासाठी फक्त पंच पंचेचाळीस गुणांसं दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच क्रमांक दोन अग्निवीर टेक्निकल याच्यासाठी पन्नास टक्के गुणांसं बारावी उत्तीर्ण तसेच पी सी बी अँड इंग्रजी किंवा बारावी उत्तीर्ण प्लस आय टी आय किंवा डिप्लोमा तुमचा झालेला असला पाहिजे इत अशा प्रकारे संपूर्ण शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो तुम्हाला जर याबद्दल अधिकृत माहिती हवी असेल तर त्याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण ऑफिशियल माहिती तसेच मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अट कशा प्रकारे याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे नोकरीची ठिकाणी पाहू शकता संपूर्ण भारत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून जाहीर झालेली नाही लवकरच याबद्दल एक नवीन अपडेट येईल जेव्हा अपडेट येईल तेव्हा मी तुम्हाला नक्की टेलिग्रामद्वारे किंवा युट्यूबद्वारे लवकरच लवकर कळवेल तसेच मित्रांनो तुम्हाला जर या तसेच मित्रांनो तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अग्निपथ योजनेबद्दल अधिकृत माहिती हवी असेल तर त्याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती पाहू शकता या, या जॉबसाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज हा जुलै दोन हजार बावीसपासून सुरू होणार आहे तर त्याचं पण एक नवीन अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला लगेच कळवेल अशा प्रकारची मित्रांनो ही संपूर्ण माहिती आहे मित्रांनो मला नक्की सांगा की अग्निपथ योजना ही नक्की बरोबर आहे का चुकीचे आहे याबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून सर्वांचे सर्वांचा इश्यू हा सॉल्व्ह होईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत